पारंपरिक फूल शेतीला सध्या प्लास्टिक फुलांचे ग्रहण लागलेलं पाहायला मिळत आहे. प्लास्टिक फुलांच्या ग्रहणामुळे पारंपरिक फुले शेती कोमजतात हे आपल्याला पाहायला मिळते. पारंपरिक फुले शेतीला सध्या प्लास्टिक फुलांचं ग्रहण लागलंय. प्लास्टिक फुलांच्या मुळे पारंपरिक फुलांच्या दरावर मोठा परिणाम झालाय. काही वर्षांपर्यंत फुलशेतीतून चांगला नफा मिळत असल्यानं शेतकऱ्यांनी फुलशेतीकडे मोर्चा वळवला. मात्र प्लास्टिक फुलांची वाढणारी बाजारपेठ यामुळे आता फुलशेती कोमेजून जाण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. भारतीय संस्कृतीमध्ये फुलांना अनन्यसाधारण महत्व आहे. शुभ कार्य असो, देवपूजा असो, मानसन्मान असो वा किंवा प्रेम व्यक्त करायचे असो, या सगळ्या गोष्टीत फूल नसेल तर पूर्ण होऊ शकत नाही. फूल पाहून मिळणारी प्रसन्नता कशातही मिळू शकत नाही असा हमखास बोललं जात आहे. अशा फुलांवर आता प्लास्टिक फुलांमुळे संक्रांत आलेली आहे. निसर्गाच्या चक्रात अडकलेल्या शेतकऱ्यांना दोन पैसे देणारी फुलशेती अशी परिस्थिती झालेली आहे. त्यामुळे अनेक शेतकरी फुलशेतीकडे वळले आहेत. मात्र चीनमधून आयात होणारे प्लास्टिक फूल आणि देशांतर्गत प्लास्टिक फुलांच्या निर्मितीमुळे आता देशातल्या पारंपरिक फुलशेती धोक्यात आली आहे. एका बाजूला अवकाळी पावसाचा फटका फुलशेतीला बसू लागलाय. यामधूनही फुल उत्पादक शेतकरी प्रचंड मेहनतीने फुलाचे उत्पादन घेत आहेत. कोरोनाच्या 2 वर्षांच्या लॉकडाऊन काळात फुल उत्पादक शेतकऱ्यांना अक्षरशः कंबरडे मोडलेला आहे. तर आता या संकटानंतर फुल उत्पादक शेतकऱ्यांच्या समोर प्लास्टिक फुलांनी मोठे आव्हान उभं केलंय. बाजारपेठे पारंपरिक फुलांच्या किमतीत कमी असल्याबरोबरच त्या नाशवंत नसल्यानं ग्राहकांनी पारंपरिक फुलांच्याकडे पाठ फिरवल्याने आता या फुलांना प्लास्टिक फुलांशी स्पर्धा करावी लागते. आम्ही निसर्गांची फुलशेती 2011 पासून करायला चालू केली. त्याच्या अगोदर आम्ही भाजीपाला करतो. भाजीपाल्याचा दर अनियमित असल्यामुळे त्याचं म्हणजे सोर्स इन्कमचा काय राहीना, त्याचा खर्च वजावून आम्हाला काय बेनिफिट राहीना म्हणून आम्ही ते बंद करून निसर्गन शेतीकडे फुलशेतीकडे वळलो. त्याच्यामध्ये आम्हाला जरा बरं वाटलं. 1-2 एकर त्यावेळेला आम्ही शेती केली, तेव्हा रेट पण चांगले मिळत होते. सर्वसाधारण 1 वर्षाचं उत्पन्न म्हटलं तर 7 लाख रुपयेपर्यंत 2 एकराचे मिळत होते. त्यातून 1-3 लाख रुपये खर्च वजावून 1-4 लाख रुपये 3.5-4 लाख रुपये आम्हाला राहत होते. परंतु आता कसं दिवसेंदिवस आता 10 वर्षाच्या अगोदर आणि आत्ता आज 2022 आमची शेती आता 4 एकर आहे. 4 एकर निसर्ग शेती असूनसुद्धा त्यामध्ये मागं जे मिळणारं उत्पन्न आहे ते आता आम्हाला मिळत नाही. एक तर निसर्गाचा कोप, अवकाळी पाऊस, आधीमध्ये वारा वादळ ह्याच्यातनं होणारं नुकसान, अधिक मोठं नुकसान म्हणला तर तुमच्या प्लॅस्टिकच्या फुलाचं. ज्यावेळी 2011 साली आम्हाला 1-4 लाख रुपये उत्पन्न मिळत होतं 2 एकरात, ते आत्ता आम्हाला 4 एकरात पण 4 लाख रुपये निव्वळ नफा राहत नाही. आज जरी 6 लाख उत्पन्न निघालं तरी 2-3 लाख रुपये खर्च होते, 3 लाख रुपये शिल्लक राहतात. तर हे ह्याच्या ह्या कारणामुळे त्याचं ते उत्पन्न वाढवून सुद्धा इन्कम कमी राहायला हवं. त्याच्यामुळे एक प्लॅस्टिकचं फुलाचं तरी ह्याच्यातून मुक्त व्हावं आणि आमच्या फुलाला मागणी वाढावी अशी आमची अपेक्षा आहे. प्लॅस्टिक फुलांचा कसा परिणाम? प्लॅस्टिक फुलांचा म्हणजे प्लॅस्टिक फुलांचं असं आहे की त्याचा एक हार जर त्यांनी प्लॅस्टिकचा विकत घेतला तर तो कंपल्सरी वापरू शकतात. आमच्या ओरिजिनल फुलाचा हार आजचा उद्याचा परवा चालत नाही, आजचा उद्या बदलावा लागतो. त्यामुळे आमची फुलं हा प्लॅस्टिकचा हार नसता तर रोज वापरात आली असती. प्लॅस्टिकच्या हारामुळे आता आमची फुलं वापरात जास्त येत नाहीत. कारण आमचं कसं कोण घेऊन आता रोज बदलाबदली करण्यापेक्षा एक वेळ प्लॅस्टिकचा घेऊन हार खाटला की 8 दिवस काय 15 दिवस त्याला काय काढायची आवश्यकता लागत नाही. त्याच्यामुळे आमच्या फुलाची मागणी कमी झाली. मागणी कमी झाल्यामुळे उत्पन्न वाढवून सुद्धा फुलाचं उत्पन्न वाढलं परंतु दराज घट झाली. त्याच्यामुळे निम्म्यावर त्याचं येऊन बसलं. जर 10 रुपये आम्हाला मिळणार होते तर ते आता 5 रुपये मिळायला आले या प्लास्टिकमुळे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.